ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दीक्षाभूमी नागपूरपासून 0 मैल या ठिकाणापर्यंत काँग्रेसने हल्लाबोल मोर्चा आयोजित केला होता। शेतकरी, कष्टकरी, नोकरदार या वर्गांच्या प्रश्नासंबंधी काँग्रेसने सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता। पाहूयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी मोर्चातून घेतलेला आढावा। आणि आपण काँग्रेसच्या मोर्चात आहोत। काँग्रेसने हा भव्य मोर्चा काढलेला आहे आणि काँग्रेसची लोक आपण पाहू शकतो। काँग्रेसचा हा भव्य मोर्चा आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। आपण नागपूर येथून थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। या मोर्चामध्ये काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आपण या मोर्चाचे लाईव्ह दृश्य पाहतोय। संध्या लाईव्हवर हा लाईव्ह मोर्चा आपण पाहतोय। काँग्रेसचा लाईव्ह मोर्चा आपण पाहतोय। काय सांगाल, कुठून आला तुम्ही मोर्चा? मी तर मोर्चात आलो महाराष्ट्रमध्ये युथ काँग्रेसचा अध्यक्ष। माझं नाव कुणाल राऊत आहे। मी नागपूरचा अमित दादा एमएलए। मी वाशिम जिल्हा वाशिमचे आमदार आहेत। काय सांगाल आमदार, कशासाठी हा मोर्चा आहे? जे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या शासनाने, राज्य शासनाने असेल, केंद्र शासनाने असेल, जे झालेलं नुकसान आहे शेतकऱ्यांचं, त्यांची आसू पुसण्याचं काम सोडून कुठेतरी दुसऱ्याच गोष्टींमध्ये शासन गुंतलेलं आहे, शासनाला जागा करण्यासाठी हा मोर्चा आमचा आहे। वाशिमचे काँग्रेसचे आमदार, त्यांनी सांगितलं शासनाला जागा करण्यासाठी हा मोर्चा आणि त्या मोर्चाची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।